नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो, तर हा निफ्टीचा चार्ट आहे, तर बघूया की आज मार्केटमध्ये काय मूवमेंट झाली आहे. ठीक आहे, तर निफ्टीने आज बघा ओपन कुठे झाले होते मार्केट. आज मार्केट ओपन झालं 25,083 ला. आपण सांगितलं होतं जर 25,083 च्या वरतीचं मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केट अपसाईड ला जाऊ शकतं, आणि जर समजा की 24,945 या दरम्यान जर मार्केट राहिलं तर मार्केट डाऊन साइड ला येऊ शकतं. पण तुम्ही बघितलं असेल की मार्केट त्याच रेंज मध्ये 140 पण नाही, जवळजवळ 60 ते 70 पॉईंटच्या रेंज मध्ये, 135 पॉईंटच्या रेंज मध्ये पूर्ण आज दिवसभर, आणि भरपूर टाइम तर मार्केट साइडवाईजच होतं. तर बघूया की बँक निफ्टी मध्ये काय मुवमेंट झाली आहे. बँक निफ्टी मध्ये चांगली मुवमेंट झाली आहे. जर आपण काय सांगत होतो की जर ह्याच्यावरतीचा मार्केट सस्टेन राहिलं तर बघा मार्केटने पहिले आपले तीनही टार्गेट्स काय केले, दोन्ही टार्गेट्स काय केले ते हिट केलेले आहेत. त्यानंतर आपण फायनान्स निफ्टी मध्ये बघूया. फायनान्स निफ्टी मध्ये पण ऍज इट इज मी जर तुम्हाला सांगित होते की जर समजा मार्केट 23,609 च्या वरती जर सस्टेन राहिलं तर पहिले टार्गेट होतं 23,707 100 पॉईंटचं, दुसरं टार्गेट होतं 23,830. जवळपासच फिरला आहे, पण मार्केटमध्ये काय की आपले सगळे टार्गेट्स हिट झाले आहेत. मी काय करतो की जुने जे अनालिसिस आहेत ते मी सगळे डिलीट करतो, आणि कारण का तर आपल्याला निफ्टी मध्ये त्याचा लेवल्स आहे, बँक निफ्टी मध्ये मी डिलीट करतो. तर उद्या आता एक्सपायरी आहे सेन्सेक्सची, आणि बघूया सगळ्याच ऑल आपण इंडेक्सचे जास्त करून निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यावरच फोकस करूया. तर बघा की बँक निफ्टीने क्लोजिंग दिले आहे 25,008. तर उद्याच्या मार्केटसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की अपसाईड ला जर मुवमेंट पाहिजे असेल तर 25,051 जर ब्रेक केलं तर पहिले टार्गेट आपल्याला असणार आहे 25,114, आणि दुसरं टार्गेट असणार आहे 25,200, आणि तिसरं टार्गेट असणार आहे 25,394. आणि जर समजा डाऊन साईड ला 25,000च पकडूया आपण, ही 25 नाही 24,780 जर डाऊन साइड ला क्रॉस केलं तर पहिले टार्गेट असणार आहे 24,890, त्यानंतर 24,803 आणि 24,700. हे असे अपसाईड आणि डाऊन साइड साठी बघा, इथून 1 2 आणि नंतर डायरेक्टली मोठं टार्गेट 3, त्यानंतर डाऊन साइड ला 1 2 आणि 100 पॉईंटचा टार्गेट हे तिसरं, हे तीन आपल्याला टार्गेट आहेत. तर बघूया की बँक निफ्टी मध्ये, तर बँक निफ्टी मध्ये आपल्याला लेवल्स रेजिस्टन्स पासूनच मार्केट फिरत आहे की हा रेजिस्टन्स आहे, मी त्याला ब्लॅक कलर करून ठेवतो. आणि मोस्ट ऑफ द आज निफ्टी तर साइडवाईज होते, आणि सगळ्यात महत्वाची लेवल म्हणजे ही लेवल 51,400 आणि 51,654 याच मध्ये. समजा जर अपसाइड ला ब्रेकआउट मिळाला तर मार्केटला 51,981, त्या मी ग्रीन कलर भरतो, सॉरी रेड कलर भरतो. त्यानंतर सेकंड टार्गेट जे असणार आहे ते 52,214, आणि लास्टला जे थर्ड टार्गेट असणार आहे ते 398, 52,398, आणि डाऊन साइडला 51,210, त्यानंतर 50,990,30, आणि मार्केट जिथून कंटिन्युअसली रिव्हर्स करते ते म्हणजे 50,340. हे अपसाइड आणि डाऊन साइड साठी आपल्याला हे इथून एक पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं, आणि डाऊन साइड ला एक छोटस पहिलं, त्यानंतर दुसरं थोडस मोठस, आणि नंतर एक 600 पॉईंट आपल्याला टार्गेट कॅच करायला मिळू शकतं. हे अशा अपसाइड आणि डाऊन साइड साठी लेवल्स आहेत. आता फिन निफ्टी मध्ये बघूया की काय लेवल आहे. फिन निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 23,763. तर बघूया की आपल्याला त्या महत्वाचे, आता बघा मार्केटनी रेजिस्टन्स पाशीच क्लोजिंग दिली आहे, म्हणजे इथं क्लोजिंग दिलेली आहे, आणि त्याला ब्लॅक कलर करतो, आणि मार्केट कुठून रिव्हर्स करत आहे तर ही लेवल रेजिस्टन्स, ती ब्रेक केल्यानंतरच आपल्याला चांगली मुवमेंट कॅच झाली आहे. आता उद्याच्या मार्केट साठी डाऊन साइड ला जर ब्रेक झालं तर 23,703 ही महत्वाची लेवल आहे, आणि अप साइड ला जर ब्रेक झालं 823, हे दोन आपल्याला मेजर लेवल आहे. जर समजा त्याच ब्रेक झालं तर आपल्याला पहिलं टार्गेट एक छोटस, ते म्हणजे 23,930, मी कलर चेंजेस करतो. त्यानंतर जिथून मार्केट रिव्हर्स फिरलं होतं त्याच्यानंतर 24,035 आणि त्यानंतर 24,174, आणि डाऊन साइड साठी 23,595, म्हणजे 600 जरी पकडलं राउंड फिगर तरी पण चालू शकतो. त्यानंतर 23,500 राउंड फिगर लेवल्स, आणि लास्टला 23,431.
21 अशा आपल्याला अप आणि डाऊन साइड साठी लेवल्स आहेत. या लेवल पासून क्लोजिंग दिली तर पहिले टाकलं 920, 24,035 आणि 24,174, आणि डाऊन साइड ला 23,700 ला खाली क्लोजिंग दिली तर 23,594, त्यानंतर 23,500 आणि त्यानंतर 23,421. तर अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि असंच तुमचा टाइम सपोर्ट राहू द्या. थँक्यू.